कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशा स्थितीत नागरिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांसह बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाई वेळी 39,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे, विविध नियमावली घालून देण्यात आली आहे. बाजारपेठेत फिरताना किंवा गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश नागरिक नियमावलीकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी देखील नागरिक मास्क वापरण्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली असली तरी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कारण नागरिकांचे असे म्हणणे आहे की महानगरपालिकेकडून कारवाई करून दंड आकारण्याऐवजी त्याच पैशाचे मास्क नागरिकांना द्या असे ते म्हणत आहेत. नाही आहे मास्क पकडा, त्यांनी त्यांची कबुली आहे. म्हणून त्या लोकांना कार्पेट आहे, कार्पेट बांधा, काहीतरी सोय करा. आता असंच विना काही 100 रुपये घेणे आहे. आता हे नगरपालिकेचे माणसं आहे, त्यांच्याकडे तर आयडी नाही आहे. त्यांच्या घरात आयडी आहे का बघा पहिल्यांदा. कुणाच्या घरात आयडी नाही, इथं पण नाही, नाशिक सरकारला पण आहे, खर्ची झाले कॉर्पोरेशनचे. पण तू किती जमाला किती, कुणाला विचारणार, कुणाची आयडी आहे, कुणाला पण बघा, त्यांच्या बघा कॅमेरा मारा, कुणाला पण नाही आयडी. मग त्यांनी सांगावं लागतं ना, आयडी त्यांची खिशात राहिली तर कसं चालेल. त्यासाठी आमचं म्हणणं आहे, तुम्ही जसं आयडी खिशात ठेवता, तसं कोण पण मास्क ठेवतं, कार्पेट ठेवतं खिशात, तुम्ही घाला सर, असं तुम्ही रिक्वेस्ट करा. 100 रुपये घेणं आणि भरणं मोठी गोष्ट नाही आहे, कुणी देते 100 रुपये. परंतु कार्पेट नाही आहे बांधा. आता याने आयडी ठेवलं खिशात, कुणाला समजतो तो आयडी कॉर्पोरेशनचा म्हणतो, कोण म्हणवा कसं समजणार. यासाठी माझं म्हणणं आहे की असं सर, आपण एकदा रिक्वेस्ट करा सगळ्यांना, समजतं आहे, त्यानंतर आपण बोलू. सर एवढंच बोलणं आहे माझं. सरकार को अगर पैसे कमाने हैं तो दुसरा रास्ता खोजिए, तरक्की कीजिए. ये पब्लिक से ऐसे टुकड़े टुकड़े मत लो, बस थैंक यू. 100 रुपये ले रहे इन, कौन गवर्नमेंट वाले, कौन इन कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन सबको पकड़ना, कहते कि सबसे वो बड़ा रंधे हो छोटा रंधे, कौन भी रंधे, सबको पकड़ना इनका काम. ये आदमी देख के पकड़ रहे और एक दूसरे में कौन भी दोस्ती रही इनकी तो छोड़ रहे लोग. एक दूसरे में वो बोलता है न्यू होगरी बोलता है. ये लोग 100-100 रुपये दे के जा रहे बेचारे. शहरातील विविध भागात ही मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहन चालक तसेच बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून गुरुवारी दिवसभरात 34,500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र नागरिकांकडून याबद्दल तीव्र संताप देखील व्यक्त केलेला दिसून येत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.